बिल पे कर, तुला मच 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 खायला जमलं काही इथं एवढं मोठं ठेवून खाईली आणि बिल कोण पे करणार आता? काय असले छपरी, सगळ्या मुली असले छपरी असते आता, पैसे नसते तर कशाला यायचं मुलासोबत? काय मी काय छपरी आहे का? मी खायला, मी सगळ्यांना खायला आणून दिले, मग तुम्ही बिल पे कोण करणार? कोण मागवलं होतं मग? तुमच्या बॉयफ्रेंडने मागवलं होतं ना? काय संबंध म्हणजे? मला नाही माहिती हो का, ही बिल पे करा, काही इथं स्कॅनर आहे. मी कोण? मी आता आलो इथं. किती रुपये झाले त्याचं बिल? हा साहेब, नाही पैशाचं काम करून टाका ना तेवढा. नाही 42 करोडसाठी आपली मीटिंग थांबलेली आहे. बुर्ज खलिफाचं 150 वर्ष झालं, बुर्ज खलिफा बांधायचं राहिलंय. सिमेंट कमी पडलंय, वाळू कमी पडलंय, पुण्यामध्ये बुर्ज खलिफा बांधलेला आपण. तुम्हाला समजायला पाहिजे जरा. हां अहो, तुम्हाला मी 42 करोड दिलेत ना. परवा दिवशी बड्डे आहे माझा, बड्डे निमित्त तुम्ही माझ्या घराच्या बाजूला राहतात लहान गरीब लोक, वाटप करा ना अन्नदान. अन्न नको म्हणलात का? विमल देशी दारू बिअरच्या वाटल्या बिटल्या करा वाटप. नाही देशी दारू देऊन टाका तुम्ही, विमलच्या वाटल्या देऊन टाका. म्हणतो विमल, विमलच्या पुढे आहे. गायचा बिचा वाटप करा सगळं, पोत्यांना द्या गायचा. हां नाही नाही 42 करोड दिलेत ना तुम्हाला, तुम्ही मला देऊ लागते 42 करोड. हां गरिबी सगळी हटवा देशातली, गरिबी हटवा सगळी. हां हो हो, दोन गरीब लोक बसले होते गेले उठून माझ्या बाजूला. नाही नाही अंबानी बिंबानी नको, आपण अंबानी बिंबानी तसलं त्यांच्यासोबत इलॉन मास्क होता मीटिंग राहते. अंबानी बिंबानी 3 खिशात घेऊन फिरतो आम्ही रोज, अंबानी सारखे लोक. भाषण कुछ ज्यादा नाही होगे, मतलब कशाला तुम्ही डोक्याला ताण घेऊ लागला उगच. हां ठीक आहे ना, आपण 42 करोडचं मीटिंग करून टाकू आपण डन. ओ काय झालं अहो, डिस्टर्ब करू नका, मीटिंग चालू आहे माझी. 42 करोडची मीटिंग चालू आहे. तुम्हाला माहिती आहे का 42 करोड? 39च्या उलटा राहते 42. 42 करोडची माझी मीटिंग चालू आहे. अहो तुम्ही अरे तुरी नका बोलू, माझी रोल्स रॉयल BMW थांबलंय तिथं, मी बुर्ज खलिफा बांधतो इथं. अरे मस्करी वाटते का तुम्हाला? एवढा मोठा माणूस आहे, बोलायला आलो का? म्हणजे मी तुम्हाला येडा वाटलो का? हा काय? हा नाही माझं काही आहे का? नाही माझं मीटिंग चालू आहे. अहो मी गरीबांना आयफोन वाटप केलं तर? अरे सर इकडे कसं काय तुम्ही सर? अरे बोल ना सर, तुमचे मी BMW बघितलो आणि मी इकडे आलो. अच्छा माझी BMW थांबले ना तिथं. झूठ बोलो, फार फार झूठ बोलो. तर भाऊंनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे इंडियाच्या फर्स्ट स्पोर्ट एक्सचेंज आणि वन ऑफ द मोस्ट बेटिंग वेबसाईट बद्दल, ज्याचं नाव आहे क्रिकेक्स. या वेबसाईटचे ब्रँड अम्बॅसिडर आहेत रॉबिन उत्तप्पा. क्रिकेक्स घेऊन आले वीकली लकी ड्रॉ आणि iPhone 15 Pro Max जिंकण्याची संधी. क्रिकेक्स देते तुम्हाला 300 रॅपिड बोनस, कसिनो बोनस आणि रेफरल बोनस. भाऊंनो क्रिकेक्स वरती जगभरातील वर्ल्ड क्लास गेम आहेत आणि इथं हाय विनिंग चान्सेस पण आहेत. क्रिकेक्स कडे आपल्या प्लेअरसाठी खूप सारे ऑप्शन आहेत, जसे की स्पोर्ट बेटिंग, कसिनो गेमिंग आणि लाईव्ह डीलर, जे की तुमच्या बेटिंगच्या गरजेसाठी वन स्टॉप वन शॉप. ही वेबसाईट एकदम मस्त आहे आणि इथलं पेमेंट ऑप्शन पण एकदम सिक्युअर आहे आणि इथला कस्टमर सपोर्ट पण एकदम मस्त आहे. मग वाट कशाच बघताल, जावा लगेच जाऊन रजिस्टर करा. लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला 300चा रॅपिड बोनस भेटेल. मग वाट कशाच बघता, रजिस्टर करा, जावा. घे ना सेल्फी. सर माझ्या इथं फ्रुटचं स्टॉल आहे. अरे फ्रुटचं स्टॉल आहे तुझं? हा सर. कुठे फ्रुटचं स्टॉल? इथंच आहे. मग मला ती गाडी दिसली तुमची. एक मिनिट फोन कट कर. तुमच्या स्टॉक मार्केटला लय भारी हे असते तो. हा खूप भारी असते सर. तुमचं एक स्टॉक मध्ये 1 करोड रुपये तुमचा फायदा असतो. 42 करोड आहे सर. मी लय मोठा फॅन आहे तुमचा सर. फोटो घेऊ द्या. नाही पहिल्यांदा तू आपल्याला फोटो बी घे आणि तिकडं फ्रुट. इथं गरीब किती लोक बसले तिकडं सर? आपल्या स्टॉल वर जाऊन आपल्याला का तुम्हाला भारी भारी केळी वगैरे खाऊ घालतो तिकडे. सगळं भारी भारी सगळं काय कर, मला खाऊ घाल नको, मला थोडेसे आण, टेस्ट करा. आणि सगळ्या गरीब लोक येऊन आमच्या स्टॉल वर फोटो वगैरे काढा ना सर. नंतर येतो मी, पहिल्यांदा तू सगळ्या गरीब लोकांना फ्रुट्स वाटून टाक सगळ्यांना. सर वाटतो सगळ्यांना, पण पहिले तर आपण सर चला ना सर, तेवढी माझी अडवटाईज होईल आणि आपण सेल्फी पण काढू सर. घ्या ना भाऊ, घ्या घ्या, नीट धरा जरा. तुम्हाला कळते का नाही काही? हात खांद्यावर हात बीट ठेवताय सर. काय काय ऑर्डर सांगायचे सर? जांब हा पेरू. एकच मिनिट हा सर,
पेरू हा अंगूर अंगूर द्राक्षे द्राक्षे तुम्हाला थोडं बोलायचा प्रॉब्लेम आहे का? नाही नाही द्राक्षे रे अंगूर म्हणत नाहीत का त्याला इंग्लिश मध्ये काय असते? हा तेच ग्रेप्स का द्राक्षे का तर सोमॅटो सोमॅटो हा त्या इथे भेटत नाहीत का सोमॅटो? सोमॅटो आपल्याकडे नाही पोटॅटो सारखे असतात नाही सर आपल्याकडे नाही जे अवेलेबल आहे त्यान ओके ठीक आहे आणि केळी सांगायचेत ना? हा नाही बनाना सांग केळी नको केळी खवाटत नाही मला. बरं ठीक आहे आण. कसं काय होईल सोबत वगैरे हॉलिडेज वर हॉलिडेज फिरायला वगैरे आलो तुम्ही? हो हो सर सर प्लीज मला तेवढं शिकवा बाळा सर चालते मी का माझं मी लय मोठा लॉस करून घेतला त्याच्यामध्ये. चालते चालते पाया पडून जा सर. ती जी सांगितलं होती किती किती द्यायच्यात म्हणजे दोन दोन किलो किती किती? इथं गरीबांना सगळ्या वाटून टाक सगळ्यांना वाटून सगळं तुझं दुकान पार कर सर. तुम्हाला पण माझ्या स्पेशल आहे का खायला आणखी आणतो तुमच्यासाठी? इथंच बसा सर बसला आणि काही अडचण वगैरे आले माझा नंबर घेतो का सर? नको नको बोर करू नको आता तू जा बिझी आम्ही थोडस बरोबर पटकन. हो हा काय म्हणला तू तुम्ही मला लय डिसरिस्पेक्ट करत होता आता. बोला ना अहो अंबानी सारखी मी किशात घेऊन फिरतो अंबानी सारखे लोक आहेत का मी किशात घेऊन फिरतो? हा वैभवशी का दुबईचा माणूस आम्ही. हा आपल्याला पैशाची काही कमी नाही. मी पैशामध्ये आंधळा झालो मी पैशामध्ये पैसो मी अंधा हो चुका हूँ ऐसा आहे मेरा. हा काम आपण सगळं यासले पुलं बिलं बांधताव पुन्हा ट्रेडिंगचं करताव फुल पैसा आपल्याकडे काही नाही. सर तुमच्यासाठी स्पेशल मी काय आणलं तू पेरू आणलं आणि त्याला मिरचू. अरे याला याला पेरू नाही म्हणत त्याला जांब म्हणतात. हा जांब सर हा तुमच्याकडे जांब म्हणत असतील सर. आपल्याकडे सगळ्यात भारी भेटतात सर ही आपण आणलेली अमेरिकेहून आणलेली असं आहे का? हा अमेरिका जवळ तिथं युद्ध चालू होतं का त्या टायमिंगला जाऊन आणलेली इथं एकदम नंबर एक आहे. आपण फ्रीज मध्ये वगैरे ठेवतो खराब होत नाही एक वर्षा खालची आहे ती खावा ना. अहो पैसे नाही घेणार मी याच्या तुमच्याकडून. हो का सर भारी आहेत ना? हा भारी आहेत. तेच कसे आहे सर? सर त्यांना पण देऊ का एक? त्यांना दे एक. नाही नाही खावा खावा नाही नाही पैसे नाही घेणार आम्ही तुझे. हो का ही ग्रेप्स तुम्ही म्हणाले ग्रेप्स ही सर तो सर ह्याला दोन वर्ष झाले सर आपण फ्रीजमध्ये ठेवलेली ती सर त्यांना घ्या सर. मी माझी टीम सगळ्यांना इथं जी गरीब आहेत का त्यांना वाटायला सगळं सर मी तेवढं बघून ऍडजस्टमेंट करून येतो. सर तुम्ही इथंच बसा मी आल्यानंतर तुम्हाला स्टॉलवर वगैरे नेतो आणि आपल्याला तिथं फोटो काढायचे बरं का सर? तुमचा सपोर्ट राहू द्या सर. एक खाऊन बघा छान आहे. हो 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 चालते चालते. हो मी बघून येतो सर मॅनेजमेंट सगळ्या गरीबांना ती मॅनेजमेंट वगैरे लावून येतो सगळ्या गरीबांना वगैरे वाटलं चांगले तर खाऊन बघा ट्राय करा. माझे फॅन्स लोक आहेत येडत नाही काढत आपल्याला त्यांनी. मी असले पुलं वगैरे बांधताव ट्रेडिंग पैसे कमवताव अंबानी सारख्या लोकांना मी विकत घेताव बाकी काय नाही करत छोटे मोठे आहेत धंदे आपले. नाही नाही मला तो जायचं नाही तू बोला इथं बुर्ज खलिफा बांधलं बांधलं की मग जाणार आहे. 42 करोडचं काम चालू आहे ना माहीत आहे का? 42 अहो 39 उलट 42. तुम्हाला बॉयफ्रेंड वगैरे असेल की? हा घरचे लग्न वगैरे करणार का? आपल्याकडे पैसा होता फुल म्हणून म्हणाल तो बुर्ज खलिफा मधला एक मजला तुमच्या नावावर करायला होतो ना? हा पैसा हायलाय म्हणून म्हणला हो नाहीतर कशाला म्हणलो असतो मी? हाय हाय इतना सुकून कसा बघतो? वाटायला तुम्ही घेऊन जावा घरी वाटायला वाटायला सांगितले मी गरीबांना सगळं वाटायला सांगितले तुम्ही राहू द्या तुम्ही घेऊन जावा चांगलं आहे काही प्रॉब्लेम नाही घेऊन जावा तुम्ही. चला येतो नंबर नंबर नाही माझ्याकडे मी येणार आहे लगेच 5 मिनिटांमध्ये येणार आहे. थांबा इथंच इथंच थांबताव ना थांबा इथं जा आलो मी 5 मिनिटांमध्ये येतो. 5 minutes later मॅडम मी सगळ्या गरीबांना वगैरे खाऊ घातले आणि आपले टोटल सगळे हो का मिळून आपण हे सगळे टोटल मारलेले तर आपलं 8,200 रुपये बिल झालंय तर पे करा मॅडम. हा कसलं म्हणजे तुम्ही तुमच्या मिस्टरने वगैरे सगळ्यांना खाऊ घाला म्हणले ना? मग बॉयफ्रेंडने तुमचं सांगितलं होतं ना ते मला नाही मी पण ओळख मी नाही ओळखत त्याच्याशी मला असंच म्हणजे मला असं वाटलं तसं पण तसं काही नाही पण आता ती मी सगळ्यांना वाटलोय
तर सगळं टोटल बिल हो का 8000 रुपये झाले. आम्ही काय बिल वगैरे आणि मी तुला काय ऑर्डर दिली ती तोंडाने दिली ती का माझ्या. तेव्हाच मी वहिनी म्हणलो होतो तेव्हा सांगायचं ना मग मी नाही म्हणून. मी बोलताना बोललो होतो ना वहिनी इतका तर त्यानं म्हणलं हा म्हणलं. तो काय पण बोलेल काय पण बोलेल म्हणजे. अरे मला नाही माहिती मीच त्या स्टॉल वरती काम करतो. मी घेऊन काय करू मी घेऊन काय करू मग ते मला मालक माझी शिवाय देतात मला ते 8000 रुपये बिल पे कर. ए बाबा मला मीच कामधंदे करून खातो तिथं. कुठं शोधू मी तुम्ही चुटकू चुटकू बसलो होतो मला काय माहिती काय ते खायला ना तुम्हीच बिल पे कर. तुला मज 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 खायला जमलं काय इथं एवढं मोठं ठेवून खायली आणि बिल कोण पे करणार आता काय असले छपरी सगळ्या मुली असले छपरी असते आता पैसे नसतात तर कशाला यायचं मुलासोबत. काय मी काय छपरी आहे का मी मी खायला मी सगळ्यांना खायला आणून दिले मग तुम्ही बिल पे कोण करणार. कोण मागवलं होतं मग तुमच्या बॉयफ्रेंडने मागवलं होतं ना काय संबंध म्हणजे मला नाही माहिती हो काही बिल पे करा काही इथं स्कॅनर आहे मला नाही माहिती तुम्ही बिल घेऊन घेऊन या काय मला नाही माहिती तुम्ही त्याला शोधून माझं बिल पे करून द्या मला काही समज काय मी मी एकाला पण जाऊ देत नाही इथं बाहेर समजलं का इथं मी पोराला घेऊन येईन पोलिसाला घेऊन येईन नाही माझं बिल पे नाही केलं. अंबानी सारखे लोक आपल्या खिशात राहतात. हां नाही नाही अंबानी ना हो 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 अंबानी सारखे लोक राहतात आपल्याकडं खिशात माहिती नाही ती काय बिल पे करून घेऊन द्या मला मला नाही माहिती नाही मीटिंग चालू आहे 42 करोड ची काय मला नाही माहिती ए तुम्ही बघून घ्या माझं बिल पे करा मला जाऊ द्या. अरे माझ्याकडे टाइम नाही या सांगायला. नाही अंबानी अंबानी सारखे लोक माझ्या खिशात राहतात. अंबानी अंबानी सारखे लोक माझ्या खिशात राहतात. कोण कोण मागवले कोण मी घेतलंच नाही. सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी मागवले तर कोण टोटल 8000 रुपये मी आता आलो काय आता मी मागवताना तुम्ही सगळ्यांनी टोटल तुम्ही सगळ्यांनी मला 8200 कडून पे करायचं मला जायचं नाही मी कोण मी मी आता आलो इथं. किती रुपये झाले त्याचं बिल 8000 बाबू एवढं खाल्लं का तुम्ही 8000 रुपयाचं. ए माझ्याकडे टाईम नाही लवकर पे करा मला जायचंय पुढे मला ऑर्डर असते. ओ 8000 खाल्लं तुम्ही मी दिलो असतो 100-200 रुपये. थांबा थांबा एक मिनिट एक मिनिट आओ ती बिल देऊन जाऊ ना तेवढं बिल देऊन जा ती मोबाईल देऊ लागतो मला माहित नाही बिल देऊन जा काय संबंध म्हणजे मोबाईल वगैरे मागायचं दादाला फोन करा ना मी आता सांगते. ते बिल इतका 5 मिनिटापूर्वी बडबड ठोकत होता बिल कुठं खाली पा बांधायचं काही तर सगळ्यांनी मच 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 खाल्लं इथं बिल कोण देणार मी तर आता आलो काय हा अंबानी खिशात घेऊन 8000 रुपये बिल आहे द्या काय मी त्याच्याकडून तुम्ही द्या बिल खायचं काय संबंध म्हणजे कोण मी आता आलो हे सगळं तुमच्याकडे होत मांजरासारखं खायल तू किती द्राक्षे. एक मिनिट ऐकून घ्या एक मिनिट आम्ही प्रँक करत होतो आम्ही व्हिडिओ बनवायला होतो मस्करी करायला होतो आमचा कॅमेरा लावलेला तिकडं प्रँक साठी आम्ही मजा करत होतो तुमच्यासोबत. अहो आमचं प्रँकचं चॅनल आहे फन्नी प्रँक्स बनवतो. एक मिनिट ऐकून घ्या मजा करायला तो आमचं चॅनल बघा एकदा आणि मग पुन्हा द्या परमिशन. आमचं चॅनल आहे मॅड प्रँक म्हणून बघा एकदा आम्ही मस्करी करायला तो दोघं वगैरे काय नका देऊ आम्ही सोबतच जाऊ आम्ही सोबतच जाऊ माझा मित्रच आहे या बघा एकदा मॅड प्रँक म्हणून चॅनल आहे सबस्क्राईब करा तिकडे हाय करा फक्त एकदा.